कैलासवासी लीलाई काशीनाथ कोळवले यांच्या 14व्या पुण्यतिथी निमित्त भजन संध्या कार्यक्रम संपन्न झाला. या बहुदुःखी काँग्रेस कमिटीचे नेते मुकुंद कोळवले यांच्याही कैलासवासी लीलाई काशीनाथ कोळवले यांच्या 14व्या पुण्यतिथी निमित्त आज दिनांक 28 मे 2013 रोजी सायंकाळी 6 ते 9 दरम्यान भव्य भजन संध्या कार्यक्रम संपन्न झाला. धुळे शहरातील अग्रसेन चौक अग्रवाल नगर कान्होसा हायस्कूल समोर 80 फुटी रोड कोळवले सीओम या बंगला आवारात सदर भजन संध्या कार्यक्रम झाला. यावेळी सुरुवातीस कैलासवासी लीलाई काशीनाथ कोळवले यांच्या प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी भजन संध्या कार्यक्रम घेण्यात आला. यावेळेस विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांची उपस्थित सदर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी मुकुंद कोळवले, सो सुनंदा कोळवले, अशोक कोळवले, सो छायाबाई कोळवले, धीरज लिंगाडे, सो पद्मा धीरज लिंगाडे, चिरंजीव सुशांत कोळवले, डॉक्टर प्रशांत कोळवले, सो भारती प्रशांत कोळवले, प्रवीण येलमार, सो शीतल प्रवीण येलमार, जितेश कोळवले, सो डॉक्टर प्राजक्ता जितेश कोळवले, विलास कोळवले, रणजित कोळवले, संजय कोळवले आदी सर्व कोळवले परिवार यांच्या या ठिकाणी सहकार्य लावले. तर कार्यक्रमासाठी कोळवले बिल्डर्स अँड कन्स्ट्रक्शन धुळे, कोळवले सर्व्हिस सेंटर कोळवले, पार्किंग यार्ड येथील सर्व पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. तर मोठ्या संख्येने या ठिकाणी कोळवले परिवार प्रेम करणारे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. सजन रे तू मत बोलो, खुदा के पास जाना है. दुनिया को दिखलाएगा सासी कंठ, सासी कंठ बने चाह दुश्मन जमाना हमारा, बने चाह दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. कोविड के अंदर जितने हमारे दोस्त यहाँ के रिश्त हुए उन दोस्तों के लिए श्रद्धांजलि दे रहा हूँ दोस्तों. माझ्या आईची आज चौदा वर्ष पूर्ण झाले. पुण्यतिथी साजरी करतोय. दरवर्षी आम्ही घरगुती वातावरण करत असतो. एकदा आम्ही मोठ्या प्रमाणात माझ्या कोळवले नगरला माझ्या आईचं आम्ही मोठं स्मारक बांधलेलं आहे. तिथे आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी केलेली होती. आणि यावर्षी इथं गावात मुली वगैरे सगळं आलेले घराजवळ करण्याचं ठरवले. अशा प्रकारे पुण्यतिथी आम्ही दरवर्षी पूर्ण करत आहोत.
आज का भजन संध्या विनोद कुमार वाईदली यांचं एक सुंदर गायन इथे ठेवलेलं आहे. अल्पभराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो.